उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवरचे नेते झालं दिल्ली दौरा, महायुतीच्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं उत्तर। उद्धव ठाकरेंचा 3 दिवसीय दिल्ली दौरा आटोपला, दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला। पूजा चव्हाण प्रकरणात वकिलांनी न विचारताच खटला मागे घेण्यासाठी अर्ज केला, चित्रा वाघ यांचा अजब दावा, चित्रा वाघांचा संजय राठोड विरोध मावळल्याचा विरोधकांचा आरोप। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गैरहजर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचा आरोप। रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या विधानसभेच्या 8 जागांवर भाजपचा दावा, भाजपच्या दाव्यांना शिवसेनेची कोकणात कोंडी। रस्ते दुरुस्तीत अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला आदेश। बच्चू कडूंची कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यावर दादागिरी, रिक्षा कंत्राटदार कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, ई रिक्षात बिघाड झाल्यानं बच्चू कडू संतापले। ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्य फेरीत, अमन पदकापासून फक्त 1 पाऊल दूर। कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्य फेरीत दाखल, अमन सेहरावत पदकापासून 1 पाऊल दूर, अल्बेनियाच्या जेलिम खानचा केला पराभव, अमनची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी। पुण्यात जॉयराईडसाठी सायकलींची चोरी, 2 सायकल चोरांना पोलिसांनी केली अटक, छंद म्हणून वेगवेगळ्या सायकली चोरायची। राष्ट्रवादी एसपी पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात्रेचं आयोजन, 10 दिवसात शिवस्वराज्य यात्रा 7 जिल्ह्यात प्रचार करणार। पोलिसांनी बच्चू कडू यांच्या उद्याच्या मोर्चाची परवानगी नाकारली, मात्र बच्चू कडू संभाजीनगरच्या मोर्चावर ठाम। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई म्हाडातर्फे 2030 घरांसाठी सोडत जाहीर, ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार। पुण्यात दाखल होता स्वप्नील कुसाळे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक कमावत स्वप्नील कुसाळेची कौतुकास्पद कामगिरी। अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या, सुनीता विल्यम्स यांना आणखी काही महिने पाहावी लागेल वाट। वकील राजू पाटलांचा श्रीरंग बाणेंच्या खासदारकीवर आक्षेप, प्रचारात गैरप्रकार आणि मतांमध्ये तफावतीचा आरोप। लातूर जिल्ह्यावर निलंगा मतदारसंघाचंच वर्चस्व, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य, आगामी निवडणुकीत निलंगेकर विरुद्ध देशमुख लढत होणार। नांदेडमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, राज ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केल्यानं गुन्हे दाखल। पैठणमध्ये विद्यार्थी गणवेशापासून वंचित, तालुक्यातील 29,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा विशाल मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर। सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार, नारायण राणेंच्या पाठपुराव्याला यश, विमानसेवा Fly91 कंपनीतर्फे सुरू केली जाणार। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत वादावादी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणालाही पक्षात प्रवेश देऊ नये, पक्षप्रवेशावरून बैठकीत पेटला वाद। स्वाभिमान गमावल्याचे सोपे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मराठा समाजाचं वैर ओढून घेऊ नका, आरक्षण मिळेल तेव्हाच शांत बसणार, मनोज रांगे आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम। पूर्ण पक्षासोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती, मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर दादांनी पूर्ण पक्ष आणला असता, धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।